हॅलो डिअर स्टुडंट्स टुडे वी आर गोइंग टू लर्न अँड इंटरेस्टिंग स्टोरी फ्रॉम युअर इंग्लिश बालभारती टेक्स्ट बुक अँड दॅट इज द मॅजिक केटल द मॅजिक केटल अ तनुकी इज अ स्मॉल फरी डॉग लाईक ॲनिमल फाउंड इन जपान जपान या कंट्रीमध्ये तनुकी नावाचा स्मॉल फरी अँड डॉग लाईक ॲनिमल आहे देर आर मेनी इमॅजनरी स्टोरीज अबाउट दिस प्लेफुल लिटिल ॲनिमल आणि खूप साऱ्या इमॅजनरी स्टोरीज या ॲनिमलबद्दल आहेत इट इज बिलिवड इन द स्टोरीज दॅट तनुकी कॅन टेक द शेप ऑफ एनी थिंग ऑर एनी ॲनिमल असं म्हटलं जातं की हा जो ॲनिमल आहे तनुकी तो कोणत्याही थिंग किंवा ॲनिमलमध्ये चेंज होऊ शकतो सो हिअर इज अ स्टोरी अबाउट अ तनुकी अँड अ पेडलर कॉल्ड जिमू पेडलर पेडलर मीन्स अ पर्सन हू सेल्स थिंग्स फ्रॉम डोर टू डोर तर जिमू नावाचा एक पेडलर आणि तनुकी या दोघांबद्दलची ही एक स्टोरी आहे सो लेट स्टार्ट आर स्टोरी वन्स इन द कंट्री ऑफ जपान दे लिवड अन ओल्ड मॅन ही लिवड इन अ ब्युटिफुल हाऊस हाय अप इन द माउंटेन्स एकदा जपान या कंट्रीमध्ये एक ओल्डमॅन राहत होता आणि तो उंच अशा डोंगरांमध्ये मस्त त्याचं घर होतं तिथे राहत होता ही वॉज प्राऊड ऑफ हिज हाऊस विथ इट्स व्हाईट स्ट्रॉ मॅट्स अँड प्रिटी पेपर्ड वॉल्स आणि तो स्वतःला खूप प्राऊड फील करायचा का बरं कारण की त्याचं घर खूप छान होतं त्यामध्ये व्हाईट स्ट्रॉ मॅट्स होत्या आणि खूप सुंदर असे पेपर्ड वॉल्स होते इन वॉर्म वेदर ही स्लीड बॅक द वॉल्स टू लेट द स्मेल ऑफ द ट्रीज अँड द फ्लावर्स कम इन स्लीड स्लीड मीन्स मूव्ड इझिली तर उबदार अशा वातावरणामध्ये घरामध्ये झाडांचा फुलांचा छान असा वास यावा यासाठी तो मॅन काय करत होता तर त्याचा जे वॉल्स होत्या त्या स्लीड बॅक करायचा वन डे ही वॉज स्टँडिंग लुकिंग ॲट द माउंटन अपोजिट वेन ही हर्ड अ काइंड ऑफ रम्लिंग नॉईस इन द रूम बिहाइंड हिम रमलिंग रमलिंग मीन्स मेकिंग अ लो कंटिन्युअस साऊंड एके दिवशी तो डोंगरांच्या दिशेने बघत उभा होता अचानक त्याला एक रमलिंग नॉईस ऐकायला आला त्याने मागे वळून पाहिलं ही टर्न्ड अराउंड अँड सॉ अ रस्टी ओल्ड आयरन केटल इन अ कॉर्नर त्याने मागे वळून पाहिलं इकडे तिकडे पाहिलं त्याला काय दिसलं रस्टी रस्टी मीन्स कवर्ड विथ रस्ट द रेडिश ब्राऊन लेयर दॅट फॉर्म्स अॅन ओल्ड आयन आर्टिकल म्हणजेच गंजलेलं असं जेव्हा एखादा लोखंडाची वस्तू गंजते त्यावेळेस त्याच्यावर रेडिश असं पार्टिकल्स तयार होतात त्याला म्हणतात रस्टी ओल्ड आयन तर अशी एक रस्टी ओल्ड आयन केटल त्याला एका कोपऱ्यामध्ये दिसली हाव द केटल गॉट दॅ द ओल्ड मॅन डीड नॉट नो बट ही पिक टिटअप अँड लुकड इट ओवर केअरफुली ती केटल त्या ठिकाणी कशी काय आली हे त्या ओल्ड मॅनला काही कळलं नाही पण त्याने ती केटल उचलली आणि त्याच्याकडे केअरफुली बघायला लागला दॅट्स अ पीस ऑफ लक ही सॅड स्माइलिंग टू हेमसेल्फ तो स्वतःशीच हसला आणि काय म्हणाला दॅट्स अ पीस ऑफ लक माय ओल्ड केटल वॉज गेटिंग वॉर्न आउट अँड दिस लुक्स लाईक अ गुड केटल तो ओल्डमॅन काय म्हणाला की त्याची जी ओल्ड केटल आहे ती आता खराब झालेली आहे आणि ही जी केटल आहे ती चांगली दिसती आहे ही फिल्ड द न्यू केटल विथ वॉटर अँड पुट इट ऑन द फायर आता ती जी न्यू केटल त्याला सापडलेली होती त्यामध्ये त्याने पाणी ओतलं आणि ती केटल फायरवर ठेवली ॲज सून ॲज द वॉटर इन द केटल बिगॅन टू गेट वॉर्म अ स्ट्रेंज थिंग हॅपन्ड आणि त्या ओल्ड मॅनने जशी ती केटल पाणी भरून फायरवर ठेवली तशी एक स्ट्रेंज थिंग घडली द मॅन थॉट ही मस्ट बी ड्रेमिंग त्या मॅनला वाटलं की तो बहुधा स्वप्नच बघतोय द हँडल ऑफ द केटल स्लोली चेंज्ड इट्स शेप अँड बिकेम अ हेड आणि त्या केटलचं जे हँडल होतं ते हळूहळू चेंज व्हायला लागलं आणि त्या हँडलचं हेड व्हायला लागलं डोकं व्हायला लागलं द स्पाऊट ग्रीव इन टू अ टेल आणि त्या केटलचं जे स्पाऊट होतं ते टेलमध्ये कन्वर्ट व्हायला लागलं टेलसारखं असं वाढायला लागलं आउट ऑफ द बॉडी ऑफ द केटल स्प्रँग फोर पॉज आणि केटलची जी बॉडी होती त्या बॉडीमधून फोर पॉज बाहेर यायला लागले इन अ फ्यू मिनिट्स द मॅन वॉज वॉचिंग नॉट अ केटल बट अ तनुकी आणि काहीच मिनटांमध्ये तो माणूस बघत होता की ती केटल आता केटल राहिलेली नाही ती तनुकी झालेली आहे द तनुकी जम्प्ट ऑफ द फायर अँड बाऊंडेड अबाउट द रूम लाईक अ किटन इट अबाउट मीन्स जम्प्ट अबाउट हिअर अँड दर तनुकीने त्या फायरमधून उडी घेतली आणि घरभर उड्या मारायला लागली एखाद्या किटनसारखी इट रॅन अप द प्रिटी पेपर्ड वॉल्स अँड इवन अक्रॉस द सीलिंग आणि ती पळायला लागली ते जे वॉल्स होते त्या वॉल्सवरून पळायला लागली इवन अक्रॉस द सीलिंग सिलिंगवरून सुद्धा पळायला लागली द ओल्ड मॅन कुड नॉट कॅच इट ओल्ड मॅनला तनुकीला पकडताच येत नव्हतं ही कॉल्ड हिज नेबर फॉर हेल्प आणि मग त्याने त्याच्या नेबर्सला आवाज दिला मदतीसाठी सम हाव दे कॉट द तनुकी अँड शट इट अप इन अ वुडन चेस्ट कसं तरी त्या ओल्ड मॅनच्या शेजारी आणि ओल्ड मॅन यांनी त्या तनुकीला पकडलं आणि एका वुडन चेस्टमध्ये ठेवलं चेस्ट चेस्ट म्हणजे काय तर अ लार्ज स्ट्राँग बॉक्स मेड ऑफ वूड विच इज यूज फॉर स्ट्राँग गुड्स स्ट्राँग गुड्स ठेवण्यासाठी एक वुडन बॉक्स असतो त्या बॉक्सला चेस्ट असं म्हणतात रनिंग आफ्टर द तनुकी हॅड मेड दॅम बोथ व्हेरी टायर्ड आणि त्या तनुकीच्या मागे पळता पळता हे दोघेही खूप दमले होते कोण तो ओल्ड मॅन आणि त्याचा शेजारी दे सॅट डाऊन ऑन द मॅट टू रेस्ट आणि मग ते एका मॅटवर आराम करण्यासाठी बसले व्हॉट शाल आय डू विथ दिस नॉट ही ॲनिमल आय डोंट टू कीप इट इन द हाऊस सेट द ओल्ड मॅन आणि मग तो ओल्ड मॅन काय म्हणाला आता मी हे ॲनिमलचं या नॉटे ॲनिमलचं काय करू मला त्याला माझ्या घरामध्ये ठेवायचं नाही आहे वाय डोंट यू सेल इट ऑफ टू जिमू द पेडलर द नेबर सजेस्टेड आता त्या नेबरने सजेस्ट केलं त्या ओल्ड मॅनला की पेडलर पेडलर मीन्स अ पर्सन हू सेल्स थिंग्स फ्रॉम डोर टू डोअर ओके दारोदारी जाऊन जो माणूस त्याच्या थिंग्स विकत असतो त्याला म्हणतात पेडलर तर तो नेबर काय म्हणतो की तू ही जी तनुकी आहे ती पेडलरला का बरं विकत नाहीस दॅट्स अ गुड आयडिया सेट द ओल्ड मॅन आणि हे ऐकून ओल्ड मॅन म्हणाला वाव खूप छान आयडिया आहे ही सो दे सेंट फॉर जिमू सेंट फॉर मीन्स टू कॉल अपॉन तर त्यांनी काय केलं तर जिमूला बोलवलं वेन ही केम द ओल्ड मॅन वेंट टू द चेस्ट अँड लिफ्टेड द लीड व्हेरी व्हेरी केअरफुली आणि जसा तो जिमू आला तसा हा ओल्ड मॅन त्या चेस्टकडे गेला आणि त्या चेस्टला खूप केअरफुली हळूहळू उघडलं बट देअर वॉज नो no तनुकी इन साईड ओनली द ओल्ड रस्टी केटल द ओल्ड मॅन हॅड फाऊंड पण आता त्या चेस्टमध्ये म्हणजे त्या वुडन बॉक्समध्ये तनुकी नव्हती तिथे फक्त ती रस्टी केटल होती ही डीड नॉट नाव वॉन्ट टू कीप द केटल ही गॅप इट अवे टू जिमू विदाऊट टेकिंग एनी मनी फॉर इट आणि त्या ओल्ड मॅनला ती केटल आता नको होती आणि त्याने कोणतेही पैसे न घेता त्या जिमूला ती केटल देऊन टाकली जिमू पुट द केटल इन हिज क्लोथ बॅग अँड स्टार्टेड ऑफ होम जिमूने त्या ओल्ड मॅनकडून केटल घेतली आणि त्याच्या क्लोथ बॅगमध्ये टाकली आणि त्याच्या घराकडे चालायला निघाला ही फेल्ट दॅट हिज बॅग वॉज गेटिंग हेवियर अँड हेवियर ऑन द वे आणि त्याला असा अशी जाणीव झाली की त्याची जी क्लोथ बॅग आहे ती हळूहळू जड जड आणि आणखीन जड होत चाललेली आहे बट ही डीड नॉट पुट इट डाऊन पण त्याने ती काही खाली ठेवली नाही ऑन रिचिंग होम जिम पुट द बॅग अवे केअरफुली इन अ कॉर्नर आणि जेव्हा तो घरी पोचला त्यावेळेस त्याने त्याची जी बॅग होती क्लोथ बॅग ती व्यवस्थित सावकाश केअरफुली एका कॉर्नरमध्ये ठेवली ॲट नाईट वेन जिमू वॉज फास्ट स्लीप ही हर्ड अ सडन नॉईस अँड वॉकअप जेव्हा रात्री जिमू खूप गाढ अशा झोपेमध्ये होता त्यावेळेस त्याला काही आवाज ऐकायला आले आणि तो उठला ही कुड नॉट सी एनिथिंग बट ही थॉट ही हर्ड सम नॉइसेस इन द कॉर्नर त्याला काही दिसलं नाही पण त्याला असं वाटलं की कॉर्नरमधून काही आवाज येत आहेत

स्वतःची स्टेल पकडण्याचा प्रयत्न करते इट रॅन हिअर अँड दॅड अँड जम्प्ड अँड टर्न समर सॉल्ट्स समर सॉल्ट्स मीन्स अ मोमेंट इन विच समबडी टर्न्स ओवर कम्प्लिटली विथ द फिट ओवर द हेड ती इकडे तिकडे पळायला लागली उड्या मारायला लागली आणि वेगवेगळ्या वेग करामतीसुद्धा करायला लागली जिमू सॅट वॉचिंग द तनुकी फॉर अ लाँग टाईम आणि जिमू हा ते सगळं बघतच बसला खूप खूप वेळ बघत बसला देन ही फेल असली आणि त्यानंतरनं तो झोपी गेला वेन ही गॉट अप इन द मॉर्निंग ही सॉ दॅट द तनुकी हॅड नॉट रन अवे ज्यावेळेस हा जिमू सकाळी उठला त्यावेळेस त्याने पाहिलं की तनुकी पळून गेलेली नाही आहे द ओल्ड केटल वॉज स्टील देअर लाईंग इन अ कॉर्नर ती ओल्ड केटल अजूनही तिथेच होती त्या कॉर्नरमध्ये पडलेली होती ही पिकटी टप लविंगली आणि त्याने खूप प्रेमाने त्या केटलला उचललं डू यू विश टू स्टे विथ मी तनुकी ही आस्ड जिमूने विचारलं की तनुकी तुला माझ्याबरोबर राहायला आवडेल का टू ही सरप्राईज द तनुकी आन्सर इन अ ह्युमन वॉइस आणि सरप्राईजच झालं तनुकी माणसाच्या आवाजामध्ये बोलली आय स्टे विथ यू अँड मेक यू व्हेरी रिच मी तुझ्याबरोबर राहील आणि तुला खूप श्रीमंत करेल यू कॅन शो मी अराऊंड तुम्हाला सगळीकडे दाखव पीपल विल गिव अ लॉट ऑफ मनी टू सी अ केटल टर्न इन टू अ तनुकी अँड डान्स आणि लोकांना खूप आनंद होईल की एक केटल ही तनुकीमध्ये कन्वर्ट होती आहे आणि डान्स आहे आणि मग लोक तुला खूप पैसे देतील सो so दॅट्स वॉट द डीड आणि त्यांनी तसंच केलं जिमू सेटअप अ बूथ विथ अ प्लॅटफॉर्म बूथ बूथ मीन्स स्मॉल टेंट ऑर बिल्डिंग इन अ मार्केट मार्केटमध्ये एक स्मॉल अशी बिल्डिंग किंवा टेंट असं त्यांनी बांधलं आणि प्लॅटफॉर्मसुद्धा बांधला ही पुट द केटल ऑन द प्लॅटफॉर्म आणि त्या प्लॅटफॉर्मवर त्यांनी केटल ठेवली ॲट हिज कमांड द केटल टर्न इन टू अ तनुकी जिमूने कमांड दिली की केटल तनुकीमध्ये टर्न व्हायची ॲट जिमूज कमांड्स द लिटिल फॉर यू ॲनिमल वुड दॅन वॉक रन जम्प लीप टर्न समर सॉल्स ऑर डान्स आणि जिमूने कमांड दिली animal, की ती फॉरी ॲनिमल तनुकी ही वॉक करायची रन करायची जम्प करायची लीप करायची आणि समर सॉल्स म्हणजेच काय तर करामती करून दाखवायची आणि डान्स करून दाखवायची पीपल लव्ड टू सी द केटल चेंज इन टू अ प्लेफुल लिटिल ॲनिमल दॅट कुड डू ऑल दिस आणि लोकांना हे पाहायला खूप आवडायचं की एक केटल एका छोट्याशा ॲनिमलमध्ये चेंज होते आणि हे सगळ्या गोष्टी करून दाखवते दे पेट जिमू वेल टू सी दिस शो आणि ते जिमूला खूप छान असे पैसे द्यायचे या शोसाठी बिग क्राऊड्स ऑफ पीपल केम टू वॉच द शो अँड द डियल लिटिल इल तनु नेवर डिसअपॉइंटेड दॅम खूप मोठा क्राऊड म्हणजे खूप मोठी अशी गर्दी लोकांची गर्दी हा शो पाहण्यासाठी जमायची आणि तनुकीने कधीच या लोकांना डिसअपॉइंटेड केलं नाही म्हणजेच नाराज केलं नाही मेरिली मेरिली मीन्स हॅपिली इट डान्सड मेनी डान्सेस द शॅडो डान्स द फॅन डान्स द अंब्रेला डान्स इट नेवर टायर्ड ऑफ डान्सिंग आणि ही जी केटल आहे केटल कशामध्ये टर्न व्हायची तनुकीमध्ये तर सगळ्या प्रकारचे डान्स ही करायची शॅडो डान्स करायची फॅन डान्स अंब्रेला डान्स आणि डान्स करून ती कधीही दमायची नाही सून जिमू हॅड कलेक्टेड लॉट्स अँड लॉट्स ऑफ मनी लवकरच जिमूने खूप आणि खूप सारे पैसे कमवले ही हॅड बिकम अ व्हेरी रिच मॅन आणि तो आता खूप श्रीमंत माणूस झाला ही सेट टू द तनुकी डिअर तनुकी यू हॅव मेड मी व्हेरी रिच तो तनुकीला म्हणाला की प्रिय माझी तनुकी तू मला खरंच खूप श्रीमंत बनवलं आहेस वी कॅन बोथ लिव्ह इन कम्फर्ट नाव आणि आता आपण खूप छान राहू शकतो लिव्ह इन कम्फर्ट म्हणजे काय तर टू लिव्ह लाईफ विथ ईज अँड हॅपीनेस एकदम छान हॅपीली आपण राहू शकतो वी कॅन स्टॉप द शोज इफ यू लाईक आणि आपण आपले आता हे जे शो चालू आहेत ते आपण थांबवूयात जर तू म्हणत असेल तर सो दे डिसाइडेड टू स्टॉप द शोज आणि म्हणूनच त्यांनी असं डिसाईड केलं की आपण आता आपले शोज थांबवूयात बट जिमू डीड नॉट फॉर गेट द ओल्ड मॅन हू हॅड गिवन हिम द मॅजिक केटल पण हा जो जिमू आहे तो त्या ओल्ड मॅनला विसरला नव्हता ज्याने ही मॅजिक केटल जिमूला दिलेली होती ही गेव सम ऑफ द मनी टू द ओल्ड मॅन आणि त्याने काही पैसे त्या ओल्ड मॅनला दिले ऑल ऑफ दॅम लिव्ह लाँग अँड हॅपी लाईफ्स जिमू अँड द ओल्ड मॅन आर नो मोर बट यू मे स्टील कम अक्रॉस द मॅजिक केटल लाँग इन कॉन समवेर इन जपान जिमू आणि तो ओल्ड मॅन खूप छान लाईफ जगले पण आता ते नाही आहेत पण तनुकी तुम्ही जेव्हा कधी जपानमध्ये जाल त्यावेळेस ती तनुकी जपानच्या कुठल्या तरी कोपऱ्यामध्ये पडलेली तुम्हाला दिसू शकते ना लेट्स लर्न सम मिनिंग दिस लेसन चिल्ड्रेन पेडलर मीन्स अ पर्सन हू सेल्स थिंग्स फ्रॉम डोर टू डोअर स्लीड मीन्स मूवड इझिली रमलिंग मीन्स मेकिंग अ लो कंटिन्युअस साऊंड रस्टी मीन्स कवर विथ रस्ट द रेडिश ब्राउन लेअर दॅट फॉम ऑन ओल्ड आयन आर्टिकल्स जे आयनचे थिंग्स असतात लोखंडी थिंग्स असतात त्याच्यावर गंज चढतो त्याला म्हणतात रस्टी सेंड फॉर टू कॉल अपॉन Chess means to catch. Bounded about, jumped about here and there. Chest, a large strong box made of wood which is used for storing goods. Somersault means a moment in which somebody turns over completely with their feet over their head merrily means happily booth means small tent or building in a market live in comfort means to live life with ease and happiness so that's all for today children we will meet again in our next video till then keep learning keep enjoying bye bye